नमस्कार मंडळी. तर आज मी शेअर करते आहे एक DIY व्हिडिओ. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी वूड बॉक्स आहे, एक लाकडी बॉक्स आहे जो खूप जुना आहे, त्याला मी आज कलर करते आहे. चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर हा आहे तो वूड बॉक्स जो खूप जुना आहे, तरीही थोड्या चांगल्या कंडिशनमध्ये आहे. तर मी आज यावर पेंट करणार आहे, म्हणजे मी याला परत यूज करू शकेल कारण हा खूप जुना आहे. तर त्यासाठी आपल्याला सगळं साहित्य जे लागणार आहे ते आहे आपला लाकडी डबा, खूप सारे एक्रेलिक कलर्स, एक जेसो आणि तुमचे ब्रशेस. चला आता मग सुरू करूया. सगळ्यात आधी खालचे जे तुमचं जे सरफेस आहे ते खराब होऊ नये म्हणून एक प्लास्टिक टाकून घ्या, जेणेकरून तुमचं जे टेबल आहे ते खराब होणार नाही. तर सगळ्यात आधी मी वापरते आहे जेसो, कारण हा डबा खूप जुना आहे. तर त्यामुळे मी आधी यावर एक किंवा दोन कोट जेसोचे मारून घेणार, त्यानंतर त्याला कम्प्लिटली वाळू देणार. एकदा ते वाळलं की त्या जर त्यावर काही लम्स अँड बम्प्स झालेले असतील कलरचे, कुठे जर जास्त लागलाय कमी लागलाय, तर मी त्याला सँडपेपरने क्लीन करू शकते. तर त्यासाठी मी सगळ्यात आधी यावर जेसो यूज करते आहे. तर माझा डबा हा कम्प्लिटली ड्राय झालेला आहे, पण तरी मला असं वाटते की याच्या कॉर्नर्सवर थोडं सँडपेपरने त्याला क्लीन करायची गरज आहे. तर मी इथे सँडपेपर यूज करते आहे आणि खूप हलक्या हाताने करते, नाहीतर तो पूर्ण जेसोस निघून जाणार. त्यामुळे तुम्ही पण जेव्हा पण सँड कराल तर खूप हलक्या हलक्या हाताने करा, जेणेकरून पूर्ण जेसोचा पूर्ण लेअर नको निघायला. तर आता करूया कलरला सुरुवात. मी इथे एक्रेलिक कलर्स वापरते आहे. डब्याच्या आतमधला जो मेन भाग आहे जिथे आपण वस्तू ठेवू शकतो, त्या ठिकाणी मी इथे कलर मारण्याऐवजी मी त्यावर कलर्स असे टाकते आहे. मी इथे कलर्सला आतमध्ये एक्रेलिक कलरने टाकून त्याला स्प्रेड करायचा प्रयत्न करते आहे. पण यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही पण असं काही टेक्निक ट्राय करता तर प्लीज ते कलर्स पूर्णपणे ड्राय होऊ द्या, त्यानंतरच नेक्स्ट स्टेप करा. कारण मी इथे जेव्हा कलर करत होती हा ब्लॅक कलर, ते जे कलर्स होते जे आत मी म्हणजे टाकलेले होते लिक्विड, तेव्हा ते मूव्ह होत होते. तर ते मूव्ह नाही झाले पाहिजे ऍक्च्युअली, कारण त्यामुळे तो जो टेक्स्चर आहे तो खराब होऊन जाणार. तर इथे मी हे जे लिक्विड कलर जे टाकले त्याला मी परत एकदा ट्राय केलं होतं, जे मी दाखवले नाही कारण ती फुटेज नाही आहे माझ्याकडे. बट तुम्ही लक्षात ठेवा, प्लीज तो कलर पूर्णपणे ड्राय होऊ द्या. त्यानंतर मी डब्याच्या वरती फक्त डूडल आर्ट करते आहे. मी इथे जस्ट गो विथ फ्लो होती. मला फक्त एवढं माहिती होतं की मला फक्त गॅप्स कव्हर करायच्या आहे आणि थोडा बोल्ड लुक मला हवा आहे, तर मी त्या हिशोबाने माझा इथे कलर आणि पेंटिंग करते आहे. पण तुम्ही तुमच्या मनानुसार तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही करू शकता. आणि मी इथे एक्रेलिक कलरचा वापर करते आहे आणि सोबत जे आपले छोटे इयरबड्स असतात त्यांनी मी याला पेंट करते आहे. म्हणजे याने तुम्ही डॉट्स पण देऊ शकता किंवा स्ट्रेट लाईन तुम्हाला करायची असेल, ऍज अ ब्रश तुम्ही त्याला वापरू शकता इयरबड्सला.
एकदा तुमचं पेंटिंग पूर्ण कम्प्लीट झालं की त्याला पूर्णपणे ड्राय होऊ द्या, आणि ड्राय झाल्यानंतर तुम्ही त्यावर वार्निश वापरू शकता, ग्लॉस वार्निश वापरू शकता किंवा मॅट. मी इथे स्प्रे फॉर्म मध्ये मॅट वार्निश यूज केलेला आहे, पण प्लीज तुम्ही जेव्हा पण याला यूज कराल तर थोड्या बाहेर वेंटिलेशन असलेल्या जागी त्याला यूज करा, कारण त्याचा स्मेल आपल्यासाठी चांगला नसतो. आणि प्लीज वेअर मास्क घाला. तर होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, आणि जर हा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.